विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कोकण दौरा सुरू। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कोकण दौरा सुरू असून रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेऊन रायगड जिल्ह्यातील वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला। अलिबाग येथील कोळीवाडा येथे भेट देऊन मच्छीमारांनी संवाद साधला, तसेच नुकसान किती झाले याची माहिती घेतली। अलिबाग तालुक्यातील खानाव उसळे येथील पिण्याच्या पाण्याची पडलेली टाकीची पाहणी केली, तसेच वावे या गावातील जमीनदोस्त झालेल्या घराची पाहणी देखील यावेळी फडणवीस यांनी केली। रायगड जिल्ह्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे त्यांना आर्थिक मदत सरकारने जाहीर करावी, शासनाने लवकरात लवकर मदत करावी असे येथील नागरिकांचे मत आहे। मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या बोटींचे देखील नुकसान झाले आहे, ज्यांची घरे पडली आहेत, फळबागांचे नुकसान झाले आहे, त्यांच्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले। यावेळी विरोधी विधान परिषद नेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, प्रशांत ठाकूर, महेश बालदी व इतर अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते।